नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गेल्या 10 वर्षांपासून मी या मतदारसंघात काम केले आहे. समोरील उमेदवार हा अपरिचित आहे, त्यामुळे आपले मत वाया न जाऊ देता लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बाणे यांनी पनवेल कोळीवाड्यामध्ये आयोजित प्रचारसभेत केले. तसेच मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान म्हणून पाहिजे असतील तर श्रीरंग बाणे पुन्हा खासदार झाले पाहिजे, ही आपल्या सर्वांची जिद्द असली पाहिजे असे प्रतिपादन करून श्रीरंग बाणे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, RPI, PRP, RASP आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बाणे यांच्या विजयासाठी माजी खासदार लोकनेते रामजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. या अनुषंगाने पनवेल ग्रामीण भागात झालेल्या प्रचार दौऱ्याला आणि चौक सभांना मतदार नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या प्रचाराची सांगता पनवेल कोळीवाड्यात सभा घेऊन झाली. नवी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस शिपायाने अंमली पदार्थ तस्करीतील एका आरोपीला पोलीस धाड कधी घालणार आहेत याची माहिती दिल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी संबंधित शिपायाला निलंबित केले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्तांनी जाहीर केले. निलंबनाची कारवाई झालेल्या या पोलीस शिपायाचे नाव मुजीब नूर मोहम्मद सय्यद असे आहे. मुजीब हा रबाळे MIDC पोलीस ठाण्यात नेमणुकीस होता. लोकसभा निवडणुका शांततेने पार पाडाव्यात यासाठी पनवेल परिमंडळ 2 मधील पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. मागील काही दिवसात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन ऑल आउट या अंतर्गत 10 पोलीस ठाण्यांमार्फत विविध कारवाया करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पनवेल परिमंडळ 2 अंतर्गत पनवेल शहर, पनवेल तालुका, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली, तळोजा, खारघर, न्हावाशेवा, उरण आणि मोरा सांगली ही पोलीस ठाणे आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि उरण तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 1448 संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी तब्बल 348 वाहनांवर कारवाया करण्यात आल्या. सर्व पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या सातत्याने गुन्हेगारीत अडकलेल्या फसवणूक करणाऱ्या आरोपींची तपासणी करून 63 जणांची माहिती तपासण्यात आली. 8 जणांवर बेकायदा विनापरवाना हत्यार बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. 31 ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या, दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. विविध न्यायप्रविष्ट गुन्ह्यातील साक्षीदार आरोपींना 159 समन्स आणि 60 वॉरंट बजावण्यात आले आहेत तर रेकॉर्डवरील 118 आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून ताकीद देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1496 पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून या योजनांपैकी 613 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत तर 40 योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊन घराघरात नळ कनेक्शन दिल्याने ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला आहे. जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रति मानसी किमान 55 लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्ण पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून 15 तालुक्यांमध्ये 1496 योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. यामध्ये 613 योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व योजनांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून योजना संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार
खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी 6:30 करंजाडे सेक्टर 4 मधील टाटा पॉवर जवळील मैदानावर भव्य प्रचार सभा होणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष रोशेठ भगत, विधानसभा प्रमुख नितीन पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, चिटणीस शिवदास कांबळे, जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, रासपचे अण्णा वावरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. खालापूर तालुक्यातील अनेक गावांच्या पेयजल योजना पाताळगंगा नदीवर असून धक्कादायक बाब म्हणजे पाताळगंगा नदी पात्रात खोपोलीकरांचे सांडपाणी थेट सोडले जात असून शेकडो घरात हे दूषित पाणी पोहोचत आहे. तालुक्याची जीवनदायी असलेली पाताळगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. पाताळगंगा नदीत रासायनिक तसेच दूषित सांडपाण्याची विल्हेवाट यामुळे पाताळगंगा नदीचे पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. पाताळगंगा नदीवर खालापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पेयजल योजना सुरू आहेत. नदीचा आतापर्यंत सुरक्षित असलेला गगनगिरी मठाजवळील उद्भव हे देखील प्रदूषित झाला आहे. सह्याद्री पर्वतात उगम पावणारी पाताळगंगा नदी खोपोली मार्गे गगनगिरी मठाला वळसा घालून खालापूर परिसरातून वाहत आपटा गावाजवळ धरमतर खाडीला मिळते. खालापूर, पेण आणि पनवेल या 3 तालुक्याला समुद्र करणारी पाताळगंगा नदीवर कारखानदारीमुळे रासायनिक अत्याचार होत आहे. त्यात आता भर पडत आहे ती वाढती नागरी वस्तीची. शहरातील सांडपाणी थेट पाताळगंगा नदीत सोडण्यात येत आहे, त्यामुळे नदी पात्र प्रदूषित होत आहे. आधार कार्डशी रेशन कार्ड लिंक करून रेशन वितरित करण्यासाठी 5 यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र या मशीनमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने नागरिक तसेच रेशन दुकानदार यांच्यात वारंवार वादविवाद होत आहेत. या सततच्या कटकटीला वैतागून तहसीलदारांनी नवीन ई पास मशीन देण्यात आली आहे. कर्जत तालुक्यात 144 आणि नगर परिषद हद्दीत 9 असे एकूण 153 रेशन दुकानदारांना ई पास मशीन देण्यात आले आहे. तसेच जुने मशीन तालुका पुरवठा शाखेकडे जमा केल्या. दरम्यान सातत्याने जिल्ह्यातील सर्वच दुकानांमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. रोजंदारीवर कामाला जाणारे कार्डधारक सकाळी 7 वाजल्यापासून दुकानांसमोर ताटकळत उभे असतात. दुकानात धान्य साठा शिल्लक असून सुद्धा मशीनवर धान्य उपलब्ध होत नसल्यामुळे धान्य देता येत नाही, त्यामुळे दुर्बल घटकातील लाभार्थ्यांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. या प्रकारामुळे अनेक लाभार्थी हवालदिल झाले होते. मात्र वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ यांनी नवीन ई पास मशीनचे वाटप करून ती समस्या तहसील कार्यालयातून सोडवण्यात आली आहे. रसायनी पाताळगंगा हे नावारूपास आलेले ठिकाण आहे. शहरालगत दांड रसायनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग असून या महामार्गावरून 1000 वाहनांची वाहतूक होत असते. प्रचंड वाहतुकीमुळे या महामार्गावर नेहमी अपघात होत असतात. अपघात झाल्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मुंबईला न्यावे लागत आहे. या प्रवासात बराचसा वेळ वाया जात असल्याने काही वेळेला रुग्णाला रस्त्यातच आपला प्राण गमवावा लागत असतो. यासाठी मोहपाडा येथे सुसज्ज अशा शासकीय रुग्णालयाची आवश्यकता आहे. दरम्यान मोहपाडा येथील उपकेंद्रात रुग्णांना वेळेवर उपचारासाठी योग्य व्यवस्था नसल्याने परिसरातील रुग्ण चौक लोहोब आजिवली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उपकेंद्रात येणाऱ्या रुग्णांची संख्या फार कमी आहे. येथील सेविका प्रसूती करत असून अनेक गरीब आणि गरजू महिलांचे बाळंतपण होत आहे. सर्पदंश झाल्यास तात्काळ औषधोपचाराची सुविधा येथे उपलब्ध नसल्याने रुग्णांना लोहोब चौक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे मोहपाडा येथे सुसज्ज अशा शासकीय रुग्णालयाची आवश्यकता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इंदापूर येथे नुकतेच नवजीवन विद्यामंदिर तळाशेत आणि तळाशेत केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती तसेच रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तळाशेत शाळेतून रॅलीला सुरुवात करून संपूर्ण इंदापुरात या रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली. सर्वांनी मतदान करावे तसेच मतदानाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन विद्यामंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदान करण्याचा संदेश देण्यात आला. कला शिक्षक अजित भोपी यांनी या पथनाट्यात मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी नवजीवन विद्या मंदिर तळाशेत येथील मुख्याध्यापक अशोक गावडे, शिक्षक अमोल गुरव, प्राजीत पवार यांच्यासह विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. पेण मतदारसंघात आमदार अभिषेक पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या फेविकॉल सारखी मजबूत जोडी जमली आहे. यामुळे या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेण येथे झालेल्या प्रचार सभेत केले. रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ पेणमधील नगरपालिकेच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस पालकमंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उमेदवार सुनील तटकरे, आमदार अभिषेक पाटील, आमदार भरत शेठ गोगावळे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दयानंद भगत, शहर अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसेचे जितेंद्र पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश पाटील, महेश पोरे, RPI, RASP, PRP यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने खोपोलीला शहर आणि परिसरात कायदा सुव्यवस्था राखण्याच्या पार्श्वभूमीवर खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात विविध भागात पथसंचलन करण्यात आले. खालची खोपोली अग्निशमन दल केंद्र येथून प्रारंभ झालेले पथसंचलन मुख्य बाजारपेठ, जैन मंदिर, समाज मंदिर रोड, विमान नगर, शास्त्री नगर, पंत पाटणकर चौक, त्यानंतर शिळपाटा विभाग, पटेल नगर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक या भागातून पथसंचलन काढण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक शीतलकुमार राऊत, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक, 20 पोलीस कर्मचारी, त्याचप्रमाणे सीमा सुरक्षा दलाचे एक अधिकारी आणि 46 कर्मचाऱ्यांनी या पथसंचलनात सहभाग घेतला. खोपोली शहर तसेच परिसरात अवकाळी पावसाच्या सरी शुक्रवारी पडल्या. ढगांचा गडगडाट आणि त्यानंतर आलेल्या पावसाने कामावर निघालेल्या चाकरमान्यांची धांदल उडाली असून चाकरमान्यांना भिजल्याशिवाय पर्याय नव्हता. पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला, परंतु दुपारी भयानक उकडल्याने अंगाची लाही झाली. लग्नसराईचा मोसम असल्याने आलेल्या पावसाने यजमानाच्या पोटात गोळा उठला होता, मात्र पाऊस थांबल्याने त्यांच्या जीवात जीवाला